हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रुची पॅलेट टेस्टी राईड. आज मी बनवते एक भाताचा प्रकार. बऱ्याच वेळा आपल्याकडे भात शिल्लक राहतो आणि मग त्याचं आपण काहीतरी भाज्यांची प्युरी वगैरे असं घालून एखादा पुलाव बनवतो. आजही आपण उरलेल्या भातापासून पुलाव बनवतोय, पण हा आहे कोकोनट चीज राईस. अतिशय झटपट होणारा आणि अतिशय टेस्टी लागणारा हा प्रकार आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. कोकोनट पुलाव किंवा कोकोनट राईस करण्याकरता बहुतेक वेळा तर ओला नारळ वापरतात, पण इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. बघू शकतो आपण, ओला नारळ आपल्याकडे नेहमी अवेलेबल नसतो, मग अशा वेळेला आपण सुकं खोबरं पण त्याच्यामध्ये वापरू शकतो. ओला नारळ सुकला की त्याचं खोबरं तयार होतं, त्याचप्रमाणे जर खोबऱ्यात आपण दूध घातलं तर त्याचं नारळासारखं टेक्स्चर तयार होतं. त्यासाठी इथे मी अर्धा कप सुकं खोबरं घेऊन त्यामध्ये ते पूर्ण बुडेल इतकं दूध घालती आहे. बघू शकतो आपण, दूध घातल्यानंतर याला आपल्याला 15 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे खोबरं जे आहे ते छान मऊ होईल. जसा नारळ असतो त्याप्रमाणे ते तयार होईल. जोपर्यंत खोबरं भिजतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. आता जे साहित्य आपण घेतलंय त्यापैकी कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची हे बारीक चिरून घ्यायचं, आलं आणि लसूण मात्र बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. खोबरं छान भिजून मऊ झाल्यानंतर आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे खोबरं जे आहे ते त्यात असलेल्या दुधासहित ॲड करणार आहे. हे घालून घेऊ यामध्ये. आता या खोबऱ्यासोबतच आपण आलं लसूणसुद्धा यामध्येच ॲड करू आणि बारीक करून घेऊ. आता पुदिना, मिरची आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेऊ. आता आपण प्रत्यक्ष पुलाव करायला सुरुवात करूयात. याकरता गॅसवर मी मातीचं भांडं ठेवलेलं आहे. माझ्याकडे हे आहे त्यामुळे हे मी वापरतीये. आपण रेग्युलर जे पॅन घरात असतात ते वापरले तरीसुद्धा चालतील, पण ट्रेडिशनल रेसिपी आहे. कोकोनट वापरतोय म्हणल्यावर त्याला एक थोडासा ऑथेंटिक किंवा ट्रेडिशनल टच देण्याकरता मी इथं हा पॅन वापरतीये. 1 टेबलस्पून तेल इथं मी पॅनमध्ये ॲड करतीये. बटरसुद्धा आपण वापरणार आहोत, पण बटर घालायच्या आधी थोडंसं तेल घालावं, म्हणजे बटर जळून जात नाही. तेल गरम झालं आहे, यामध्ये मी आता 1 चमचा बटर घालतीये. 1 टेबलस्पून आहे हे. आता हे बटर छान मेल्ट होऊ द्यायचं. बटर छान पूर्णपणे मेल्ट झाल्यावर यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. पुदिन्याची पानं जी चिरून ठेवली होती ती पण आपण ॲड करणार आहोत. हे सगळं छान परतून घ्यायचं. मिरची आणि पुदिन्याचा स्वाद या बटरमध्ये छान उतरला पाहिजे. मिरच्या छान परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं होतं ते घालायचं. मिक्स करून घ्यायचं छान. जो भात मी शिजवला होता त्यामध्ये ऑलरेडी मी मीठ घातलेलं आहे, पण तरीसुद्धा अगदी थोडंसं मीठ आता घालायचं. 2 वाट्या भात मी यामध्ये ॲड करतीये. आता हा भात आणि आधी आपण घातलेलं खोबऱ्याचं मिश्रण हे छान मिक्स करून घ्यायचं. मस्त वाफ आणायची याला. एक हा कोकोनट पुलाव अतिशय टेस्टी लागतो, झटपट होतो, पण हा जर का असं आपण मातीच्या भांड्यात बनवलेला असेल ना तर त्याला अजून एक वेगळा आणि सुंदर असा स्वाद येतो. इथे मी ऑलरेडी शिजवून ठेवलेला म्हणजे पूर्णपणे शिजवलेला भात वापरतीये. खास पुलावसाठी शिजवलेला जो भात असतो ना तो जर आपण यामध्ये वापरला तर हा पुलाव अजूनही मोकळा आणि मस्त होतो. यात आता अगदी 1/2 चमचा साखर घालूया आणि कोथिंबीर पण घालूयात. मिक्स करून घेऊ पुन्हा एकदा सगळं छान. 1 टीस्पून बटर अजून ॲड करतीये. पुलाव रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूयात. गॅस बंद केला की खिसलेलं चीज यावर घालायचं, म्हणजे भाताच्या उष्णतेमुळे चीज छान मेल्ट होतं आणि मस्त चीजी अशी टेस्ट येते पुलावला. अगदी हलक्या हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोकोनट पुलाव आपला रेडी आहे, चला सर्व करूया. कुठल्याही पूर्वतयारीविना, कुठल्याही भाज्यांचा वापर न करता तयार असलेल्या भातापासून बनवलेला आजचा हा पुलाव, म्हणजेच कोकोनट चीज पुलाव, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते. या रेसिपीप्रमाणेच अजून एक रेसिपी म्हणजेच गार्लिक कर्ड राईस ही ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, तीसुद्धा बघा. वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात क्लिक केलं की तुम्हाला ती रेसिपी दिसेल.
आणि या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या याची प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलही वाजवा. पुन्हा भेटू लवकरच. थँक्यू.